नमस्कार मंडळी, मिसेस केओ मध्ये आपलं स्वागत आहे. खाताय ना, खायलाच पाहिजे. आज आपण बघणार आहोत सगळ्या डीप फ्राय, ज्याला बरेच जण मोडसाही म्हणतात. ही आहे बाजाराची झळक, हा आहे सगळा मासा. तर आता आपण मासा चिरून घेऊया, जेणेकरून आपल्याला पीसेस भेटतील. आता आपण दुसऱ्या बाजूने तसेच कापून घेऊया. आता आपण आपल्याला जसे पाहिजे तसे काप करून घेऊया. छोटे मोठे आपल्याला जसे पीसेस हवे तसे आपण पाडू शकतो. रेसिपीसाठी सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे ताज्या सगळ्या माशाचे काप, लिंब, केओची आलं लसणाची पेस्ट, केओचा लाल तयार डीप फ्राय मसाला आणि तेल. सगळ्याच्या ताज्या पीसेसना आपण लिंबाचा रस लावून घेऊया. सर्व बाजूंनी लिंबाचा रस लागला पाहिजे म्हणून आपण तो फिरवून दुसऱ्या बाजूला पण लावून घेऊया. तयार लाल डीप फ्राय मसाला करून घेऊया. 4 चमचे केओचा कोलीवाडा फ्राय घेऊया. त्यात 2 चमचे केओची आलं लसणाची पेस्ट घेऊया आणि त्यांना आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हवं असल्यास आपण त्यात थोडंसं पाणी घेऊया, जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित मिक्स होईल. डीप फ्राय मसाला तयार झालेला आहे, पीसेसना लावून घेऊया. सगळ्याचे पीसेस आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे, जेणेकरून आपला तयार मसाला त्याला व्यवस्थित लावता येईल. आता आपण तो मसाला त्याला व्यवस्थित लावूया. सगळ्याच्या पीसेसना तयार मसाला लावून झालेला आहे, त्याला आता मॅरिनेशनसाठी आपण 1 तास बाजूला ठेवूया. ह्या माशाला मॅरिनेशनसाठी थोडा जास्त वेळ लागला. गॅस चालू करून घेऊया. तवा गरम झाल्यावर रेसिपीसाठी आपण तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, आता आपण 1-1 पीस तेलात सोडूया. पीसेस एका बाजूने व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. गॅसची फ्लेम स्लो करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला परतवून घेऊया. आता आपला फिश फ्राय झालेला आहे, आता तो प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळा डीप फ्राय तयार झालेला आहे. सगळा डीप फ्राय आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गार्निशिंग केलेला आहे, तुम्हीही तुमच्या पद्धतीने गार्निशिंग करू शकता. तर ही होती आपल्या सगळ्या माशाच्या डीप फ्रायची रेसिपी. आम्ही आशा करतो की रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. तरी तुम्हाला ती कशी वाटली प्लीज आवर्जून कळवा. धन्यवाद.